श्री शिवकृपानंद स्वामींच्या समर्पण ध्यान महाशिबिरात सिंधुदुर्गातूनच नाही तर जगभरातून भरभरून प्रतिसाद लाभला. 23 ते 30 डिसेंबर 2020 या 8 दिवसांच्या कालावधीत हे भव्य दिव्य असं महाशिबिर घेण्यात आलं होतं. कोरोना काळ असल्यानं या शिबिराचं ऑनलाईन प्रसारण करण्यात आलं होतं. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हवर या शिबिराचं थेट प्रसारण करण्यात आलं होतं. हे महाशिबिर यशस्वीरित्या प्रसारण केल्याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्हचे श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे संचालक अंबरीश मोडक यांनी पत्र लिहून विशेष आभार मानले. 23 ते 30 डिसेंबर 2020 या 8 दिवसांच्या कालावधीत सकाळी 6 ते 8 या वेळेत सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून लाखो साधकांनी या समर्पण ध्यान महाशिबिराचा लाभ घेतला. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेत होत असलेल्या पुनःप्रसर्पणाला देखील तेवढाच उदंड प्रतिसाद मिळाला. घरात बसून अनेक भाविक साधकांनी श्री शिवकृपानंद स्वामींच्या आध्यात्मिक मार्गदर्शन समर्पण ध्यान महाशिबिराचा लाभ घेतला. महाशिबिराच्या 8 दिवसांच्या कालावधीत श्री शिवकृपानंद स्वामी यांनी साधकांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. मनुष्याचा शारीरिक स्तर, सामाजिक स्तर सुधारून जीवन सफल करण्यासाठी कशा प्रकारे ध्यान करता येईल, त्यासाठीची शास्त्रशुद्ध पद्धती कशी असावी, ही पद्धत अंगीकारून ध्यान केल्यास कौटुंबिक आणि सामाजिक स्तर कसा सुधारता येईल याबाबत स्वामींनी मार्गदर्शन केलं. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हवरून नियमितपणे होत असलेल्या थेट ऑनलाईन प्रसारणाचा अनेक साधक भाविकांनी लाभ घेतला. सिंधुदुर्ग लाईव्हने उपलब्ध करून दिलेल्या या सुवर्ण संधीचा फायदा अनेकांना झाला. या उपक्रमाबद्दल तसंच हे महाशिबिर समाजातल्या तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवल्याबद्दल श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे संचालक अंबरीश मोडक यांनी पत्र लिहून विशेष आभार मानलेत आणि सिंधुदुर्ग लाईव्हच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.